इथे आपण एकत्र आलो त्या विषय म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे जनक आणि भारतीय संघर्षाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यांची जयंती त्याच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. त्यानिमित्ताने मी ह्या दोन्ही महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रशालेचे मुख्याध्यापक आणि आमचे सर्व सहकारी आणि समोर बसलेले विद्यार्थी मित्रांनो, आता प्रास्ताविकामध्ये आपल्या शाळेचे शिक्षक कुबडे सरांनी सांगितल्याप्रमाणे जयंती आणि पुण्यतिथी हे साजरे करण्याच्या पाठीमागचं काय हेतू उद्देश आहे, तर त्यांनी महापुरुषांनी ज्या आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवू, त्यातून जे काही आपल्याला घ्यायचं आहे ते घेऊन त्याच्याप्रमाणे आपला वर्तमान आणि भविष्य घडवू. आणि त्याचबरोबर त्यांनी जो आहे त्या शिकवण वारसा जतन करून ठेवलेला आहे, निर्माण केलेला आहे, तो वारसा आपणही जतन करणं त्याचं संवर्धन करणं ही एक आपली वैयक्तिक सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपण तो सगळा वारसा योग्य पद्धतीने संवर्धन करणं आणि त्या अभ्यासक्रमामध्ये त्या हेतूने ह्या गोष्टी इन्क्लूड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, लोकमान्य टिळकांविषयी आपण आता ऐकलेलं आहे की लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे जनक संबोधले जायचे. कारण तो काळ होता ना ब्रिटिशांच्या राजवटीचा, त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीच्या विरोधामध्ये नाही नाही भारतीयांना स्वातंत्र्याची जी आस निर्माण केली होती, जी ज्वाला भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी जी निर्माण केली होती, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून तर लोकमान्य टिळकांना पहिल्यांदा जे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये जे दोन मुख्य विचार प्रवाह समजले जातात, एक जहाल आणि एक मवाळ, त्यामध्ये जहाल मताचे जे नेतृत्व होते ते लोकमान्य टिळकांच्याकडे होते आणि लोकमान्य टिळकांचं अस्त झालं 1920 ला. त्याच्यानंतर गांधीजींचा उदय झाला भारताच्या स्वातंत्र्य इतिहासामध्ये आणि त्याच्यानंतर ते मवाळ गटाचे नेतृत्व म्हणून महात्मा गांधी समोर आले. या विषयाचे पुजारी वगैरे वगैरे आपण सर तो वेगळा इतिहास आहे, तो आपण माहीत आहे सगळ्यांना. तर लोकमान्य टिळकांनी जे महत्त्वाचे विचार सांगितले त्यांच्या विचारामधून, त्यामध्ये स्वातंत्र्याविषयी सांगत असताना त्यांनी काय सांगितलं, तर चतुसूत्री सांगितली आहे. त्यामध्ये स्वराज्य, म्हणूनच आपण म्हणतो ना स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, म्हणजे स्वराज्याविषयीची भावना. स्वराज्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे, ही लोकमान्य टिळकांनी सांगितलं. स्वराज्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मग त्या काळामध्ये असा विचार प्रवाह होता की सामाजिक स्वराज्य स्वातंत्र्य पाहिजे की राजकीय स्वातंत्र्य पाहिजे, तर लोकमान्य टिळक हे राजकीय स्वातंत्र्य पाहिजे असं म्हणणाऱ्या पैकी अग्रेसिव्ह असणारे होते. म्हणजे हा तो विचार काय होता की बाबा घर आपल्या घरामध्ये जर चोर शिरलेले असतील तर चोरांना अगोदर बाहेर घालून आपण घराचा ताबा घेतला तर आपल्या घरामध्ये काही करता येत. पण दुसरा विचार प्रवाह असा होता की अगोदर आपलं घर सुधारलं पाहिजे मग घराचा ताबा घेतला पाहिजे, म्हणजे सामाजिक सुधारणा, म्हणजे अगोदर आपल्या समाजाची सुधारणा झाली पाहिजे. आंबेडकर त्या विचार असा काही एक विचार प्रवाह होता, त्याच्या वेगळ्या विचाराचे लोकमान्य टिळक होते. आम्हाला घर माझं पाहिजे, आम्ही सुधारणार आमचे आमचे दुरू. त्यामुळे स्वराज्य त्यांच्यासाठी महत्वाचं होतं, म्हणून त्यांच्या चतुश्रुतीमध्ये पहिल्यांदा स्वराज्याचं स्थान. त्याच्यानंतर काय बहिष्कार, त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश काय करायचे, भारतीयांचं शोषण करायचे कशाच्या माध्यमातून, तर व्यापाराच्या माध्यमातून. व्यापार म्हणजे मुळातच ब्रिटिशांची राजवट इस्टॅब्लिश झाली नसती तर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. इथं ब्रिटिश आले तेव्हा ते व्यापार करण्याच्या हेतून आले आणि नंतर त्यांनी इथं राजकारणामध्ये हस्तक्षेप सुरू केला आणि मग ते इथला राज्य ताब्यात घेतले आणि मग त्यांनी इथं संस्थानिकावर ताबा मिळवला. म्हणजे असा हा इतिहास आहे. म्हणून त्यांचा जो व्यापार आहे तो बंद पडला पाहिजे. म्हणजे इथला कच्चा माल घेऊन जाणार, त्याच्यावर प्रक्रिया करणार इंग्लंडमध्ये, तिथून त्यांनी पक्का माल करून पुन्हा आपलं देशामध्ये विकणार आणि त्याच्यामधून आता आर्थिक शोषण केलं.
म्हणून लोकमान्य टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाका आहे ना, इंग्रजांनी जो काही माल आणला आहे आपल्या विकायला त्याच्यावर बहिष्कार टाका, तो माल घेऊ नका, म्हणून त्यांनी त्यांची दुसरी चतुसूत्री सांगितली बहिष्काराची आहे ना। आणि त्याच्यानंतर स्वदेशी, स्वदेशी म्हणजे काय, तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या तुमच्या स्वतःच्या देशामध्ये निर्माण केलेल्या गोष्टींचा तुम्ही अवलंब करा, जेणेकरून तुमच्या देशातल्या लोकांना त्याच्यातून काहीतरी रोजगार उपलब्ध होईल हा हेतू, आणि त्याला बाजारपेठ निर्माण होईल। तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही निर्माण केलेल्या वस्तू तुम्ही वापरा, म्हणून स्वदेशी। आणि चौथा आणि महत्त्वाचं राष्ट्रीय शिक्षण, तुमच्यामध्ये राष्ट्राविषयीचा अभिमान निर्माण झाला पाहिजे, राष्ट्राविषयीचं प्रेम निर्माण झालं पाहिजे। त्याच्यासाठी हे कधी निर्माण होईल, ज्यावेळेस तुम्हाला राष्ट्रीय शिक्षण मिळेल त्यावेळेस ते निर्माण होईल। म्हणून स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण अशी चतुसूत्री लोकमान्य टिळकांनी सांगितली। म्हणून या सर्व इतिहासाचा अवलोकन आपण करून ते आजच्या वर्तमान स्थितीमध्ये काय आवश्यक आहे ते घेणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्याच्यानंतर दुसऱ्या महापुरुषांची या जयंती आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे, त्यांनी सांगितलं नाही आत्ता सरांनी सांगितलं, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या कर्मचाऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे, वंचितांच्या दलितांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे। काय असं असं का म्हटलं असतील अण्णाभाऊ साठे, नाही ना असं समज आहे की नाही की आपल्या देशामध्ये की पृथ्वी कशी आहे तर शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे का नाही माहिती आहे, नाही ना। पण शेषाच्या मस्तकावर तरलेलं नाही पण ती दलितांच्या तळ हातावर तरले असं का म्हणजे अण्णाभाऊ साठे, कारण हा देश कोण घडवतं तर देश सगळे तुमच्या आमच्या सामान्य लोकांचे कष्टकरी लोकांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नावर देश घडतो। म्हणून आणि बहुतांश लोकसंख्या कशी आहे, कष्टकरी लोकसंख्या आहे ना, तरी आपण सगळे कुठल्या आहोत कष्टकरी लोकांच्या वर्गाच्या समूहातून आलेले आहोत आपण आहे नाही, तुम्ही सगळे सगळ्यांच्या वेळेला कष्ट करतात की नाही, म्हणून आपल्यावर देश उभा आहे हे अण्णाभाऊ साठेंना त्यावेळेस सांगायचं होतं। हा देश आहे, हा पृथ्वी जी आहे हे कामगारावर उभे आहे आणि या शेकडो लाखो करोडो कामगारांच्या जीवावर मुठभर लोकांचे भांडवलदार आहेत ते या लोकांचं शोषण करतात, म्हणून तुम्हाला ही पृथ्वी तुमची आहे हे तुमच्या मनावर घसरण्यासाठी अण्णाभाऊ साठेने हे सांगितलंय तुम्हाला, हे पृथ्वीचे खरे मालक तुम्ही आहात, कामगार आहात, कष्टकरी आहात आणि तुमच्या जीवावर बलिदान खाणारे काही विशिष्ट मुठभर लोक आहेत जे भांडवलदार आहेत जे मुळात या पृथ्वीचे मालक नाहीत असं अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या निदानातून सूचित करायचं आहे। म्हणून त्यांनी सांगितलं आहे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर दलितांच्या तळ हातावर तरलेली आहे काही नाही। आणि पुढे त्यावरून जाऊन आता तुम्ही बऱ्याच जणांनी सांगितलंय अनेक प्रकारची साहित्य निर्मिती अण्णाभाऊ साठेंनी दिलेली आहे, पार रशियाचा प्रवास नावाचा प्रवास वर्णनापर्यंत शायरी लिहिली, वर्णाट्य लिहिलेली आहेत, कथा लिहिल्या आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत काही नाही, फकीर आहे, वारणीचा वाघ आहे, चिरांची भूता आहेत, अशा अनेक आहेत, अशा अनेक प्रकारची विपुल साहित्य संपदा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेला आहे, म्हणून त्यांना साहित्य रत्न म्हणतो आपण नाही ना। ज्या माणसाने फक्त दीड दिवस शाळेमध्ये जाऊन एवढी विपुल प्रमाणात साहित्य संपदा निर्माण केली त्याच्यावर आज अनेक विद्यापीठामध्ये PhD पर्यंत संशोधन केलं जाते। जो माणूस मुळात शाळेतच गेला नाही, दीड दिवस शाळेत गेला म्हणजे काय विशेष नाही ना, अशा माणसावर संशोधनापर्यंत अभ्यास केला जातोय म्हणजे खूप मोठं कार्य नाही। त्याच्यामुळे आपण विद्यार्थी तसेच असताना आपण काय शिकलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे शाळेत गेलेले नसताना सुद्धा एवढं साहित्य निर्माण करू शकतात, तर आपण जर एवढं शिकतोय मग आपल्याकडनं काय काय निर्माण झालं पाहिजे आणि आपण चार महिन्याचं भाषण सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही ना, करू शकतो का मग आपण अण्णाभाऊ साठेंना शिकलं पाहिजे नाही, चार महिन्याचं काय 400 पानाचं पुस्तक लिहिले आहे ना, 400 पानाचं पोवाडं लिहिले, दीर्घकाव्य लिहिले, महाकाव्य लिहिले आहे ना, असा अण्णाभाऊ साठेच्या साहित्य निर्मितीमधून आपल्याला बोध मिळतो, मग तो बोध आपण सर्वांनी घ्यावा एवढंच विनंती करतो आणि माझं खूप धन्यवाद।